मुंबईतल्या मोकळ्या मैदानांच्या धोरणावर भाजपनं घुमजाव केलाय. महापालिकेत पाठिंबा देणाऱ्या भाजपनं आता विरोध दर्शवलाय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या धोरणाला विरोध दर्शवला असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना तसं निवेदनही दिलंय. यात त्यांनी केअरटेकर म्हणून मुदत संपलेल्या जागा परत घेण्याची मागणी केली. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आधी भाजपनं प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यानंतर आता विरोध दर्शवलेला आहे, काय नेमकी भाजपची रणनीती म्हणायची? हिमानी, भाजपने मोकळ्या जागांच्या धोरणाच्या मुद्द्यावर जवळपास 3 वेळा आपली भूमिका बदलली आहे. कारण सुरुवातीला शिवसेनेने जेव्हा हा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला भाजपचे उपाध्यक्ष आशिष शेलार या प्रस्तावाला विरोध करत होते. भाजपने त्यावेळेला विरोध केला होता. परंतु महापालिकेत जेव्हा हा प्रस्ताव चर्चेत आला तेव्हा भाजपने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने या प्रस्तावाला विरोध केला आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि हा जे धोरण आहे मोकळ्या जागांसंदर्भात, ज्याच्यात केअरटेकर म्हणून देण्यासंदर्भात जी जो क्लॉज आहे त्याच्यामुळे एक मैदानं जी आहेत ती खाजगी विकासकांच्या खाजगी संस्थांच्या घशात जातील अशी भीती व्यक्त केली जाते. आणि हा विरोध लोकांचा लक्षात घेऊनच आता भाजपने घुमजाव केलेला आहे. जनमत विरोधात जातं हे लक्षात आलंय भाजपच्या. आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी या धोरणात आता बदल करावा, हस्तक्षेप करून अशी मागणी केलेली आहे. अनुपमा, प्रामुख्याने या मुंबईमध्ये ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्याच्यात भाजपच्या नेत्यांकडे ही काही जागा आहेत त्याच्यावरती मोठमोठे क्लब आहेत. त्यामुळे काही कारणांनी संपर्क तुटतो आहे. दीपक भातुसे यांचे प्रतिनिधी याबाबत सांगत होते. भाजपनं आधी या धोरणाला विरोध केला होता, त्यानंतर महापालिकेत जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा त्याला मंजुरी दिली. मात्र पुन्हा एकदा आता ही मंजुरी दिल्यानंतर भाजपनं याला विरोध दर्शवलेला आहे. यासंदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा असं त्यांचं म्हणणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.